Thank you.
या कोल्हापूर महानगरीमध्ये जितकेही जैन श्रावक श्राविका उपस्थित आहे त्यांनी एकदा सगळ्यांनी दोन्ही आपले हात उंच करून जयकार लावतो. जय बलिनाथ भगवान की, जय पार्श्वनाथ भगवान की, जय महावीर भगवान की, सम्यक शिखर जी की. समाजाची अतिशय अनादिकालापासून चालत आलेली एक सिद्धभूमी आहे तिथंच का पर्यटन क्षेत्र. आणि पर्यटन क्षेत्रासाठी इतका विरोध म्हणजे त्यांनी जे पत्रक काढलेलं आहे त्या पत्रक मध्ये असं लिहिलेलं आहे की तिथं मत्स्यपालन, कुक्कुटपालन, बार, रेस्टॉरंट अशा सर्व गोष्टी त्यामध्ये होणार आहेत. आणि ह्या जर गोष्टी झाल्या तर आमच्या जैन सिद्ध क्षेत्राची पवित्रता राहणार नाहीये. आणि आताच आम्हाला जागृत व्हायची गरज आहे, कारण जे आता गिरनारमध्ये चाललंय उद्या शिखरजीमध्ये झालं तर मग आपलं अस्तित्व राहणार नाही. आता पालिकानामध्ये पण चालू झालेला आहे. सांगायचा एवढाच उद्देश आहे की आपलं तीर्थक्षेत्र राखण्यासाठी आपल्याला आता जागृत होऊन रस्त्यावर उतरायची पाळी आलेली आहे. आम्ही अहिंसावादी आहोत. पहिल्यापासून महावीर तीर्थंकरांच्या महावीर तीर्थंकरांनी सांगितलेल्या तत्वज्ञानावर चालतो आम्ही. जगा आणि जगू द्या हे आमचं नारा आहे आणि आम्ही आपल्या बरोबर सगळ्यांना घेऊन चालतो. पण आम्ही अहिंसावादी आहोत, नपुंसक नाही. आमच्या संयमाचा बांध तुटूपर्यंत सरकारने मोडू नये इतकंच आम्हाला सांगायचं आहे. आम्ही संयमानेच जाणार, कारण ह्याच्या अगोदर सुद्धा खूप वेळा जैन समाजावर म्हणा अन्याय खूप वेळा झालेला आहे. पण त्यावेळेला प्रत्येक वेळेला अहिंसा मार्गाने सगळा धरून आपण तो सर्व जिंकलेला सुद्धा आहे. आज या कोल्हापूर महानगरीमध्ये जितकेही जैन श्रावक श्राविका उपस्थित आहे त्यांनी एकदा सगळ्यांनी दोन्ही आपले हात उंच करून जयकार लावतो. जय बलिनाथ भगवान की, जय पार्श्वनाथ भगवान की, जय महावीर भगवान की, सम्यक शिखर जी की. नमस्ते बंधुआत्मन. आता मौन सोडावं. बाई और बहनों म्हणणाऱ्याने आम्ही भाई आणि बहन नाही काय? आज सगळ्यांनी मौन का घेतलंय? किती वेळा जर म्हटले मौन मोर्चा मुखमोर्चा, पाणी नाकापर्यंत आले दादानो. आता मुखमोर्चा मौन मोर्चा नको आहे. आमचं सिद्ध क्षेत्र आमचं अधिकाराचं क्षेत्र आहे. आम्ही कुठली भूमी मागत नाही आहे. आमच्याकडं भरपूर शक्ती आहे दादानो. आम्ही पैसे उभा करून अनेक क्षेत्र बांधलोय, पण सिद्ध क्षेत्र आम्हाला पुन्हा बांधता येत नाही, कारण ते शाश्वत सिद्ध क्षेत्र आहे, अनादिकालापासून आलेलं आहे. आणि आज आम्ही आमचं सिद्ध क्षेत्र सोडणारच नाही. तुम्ही भले काय पण घोषणा करत असाल, घोषित करत असाल, ते तुम्हाला मागं घ्यायला लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आणि आज आम्ही कोल्हापूर सांगली बेळगाव या भागातून सगळे एकत्रित आलोय. मला वाटतंय आणि मी पाहिलेलं देखील आहे आणि मला 100% खात्री देखील आहे, या तिन्ही जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक ही श्रावक घरात, सगळ्यांच्या जैन श्रावकांच्या घराला कुलूप आहे. आज रस्त्यावर आलोय. आज नुसतं कोल्हापुरात एवढं जण आहे आणि इथून पुढे आम्ही दिल्लीलाही जावं लागलं तर लागू दे. सगळ्यांचं दिल्लीला जायचं ताकद आहे आणि आम्ही सगळेजण